अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी 82.91% मतदान झाले तर यवतमाळात 85.43% मतदानाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजतापासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. दारव्हा, नेर, बाबुळगाव, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, आर्णी, घाटंजी, कळंब, राळेगाव, केळापूर, झरीजामणी, वणी, मारेगाव या तालुक्यांसह यवतमाळ शहरातील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7,459 मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा होता. यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या शिक्षक मतदारांच्या मतदानाचा प्रश्न उपस्थित झाला. या शिक्षकांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने गृह विलगीकरणात असलेल्या शिक्षकांना दुपारी 4 ते 5 या वेळेत पीपीई किट घालून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयासह जिल्ह्यात एकूण 19 केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेतली गेली. दारव्हा, नेर, बाबुळगाव, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, आर्णी, घाटंजी, कळंब, राळेगाव, केळापूर, झरीझामणी, वणी, मारेगाव या तालुक्यांसह यवतमाळ शहरातील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7,459 मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा होता. यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या शिक्षक मतदारांच्या मतदानाचा प्रश्न उपस्थित झाला. या शिक्षकांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने गृह विलगीकरणात असलेल्या शिक्षकांना दुपारी 4 ते 5 या वेळेत पीपीई किट घालून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयासह जिल्ह्यात एकूण 19 केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेतली गेली, जे शांततेत व कोरोना विषाणूचा संसर्ग बघता संपूर्ण नियम पाळून पार पडली. कोरोना संकट काळात प्रथमच ही निवडणूक होत आहे. यात पुरुष मतदार 5,649 तर महिला मतदार 1,810 होते. मतदान करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर आदींचा उपयोग या दरम्यान केला गेला. प्रत्येक मतदान केंद्रासाठी 4 कर्मचारी याप्रमाणे 76 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते तर याचवेळी तितकेच कर्मचारी राखीव ठेवण्यात आले. या व्यतिरिक्त प्रशासनातील इतर अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. दरम्यान निवडणूक निरीक्षक आनंद लिमये आणि जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मतदान केंद्रांना भेटी केली. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात मंगळवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघात प्रथमच राजकीय पक्ष निवडणुकीत उतरले आहे. अत्यंत चुरसपूर्ण लढत होत आहे तर दुसरीकडे शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मटण आणि दारू पार्टी दिल्याचा आरोप होत आहे. यंदा ही निवडणूक अत्यंत चुरशीची असून या निवडणुकीत स्वतः मतदार नसलेले उमेदवार आणि शिक्षक नसलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यामुळे या निवडणुकीला फार महत्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या घुसखोरीला शिक्षक संघटना कशा पद्धतीने या निवडणुकीत उत्तर देतात की राजकीय पक्ष बाजी मारतात हे निवडणूक निकाल नंतर स्पष्ट होईल. शिक्षक मतदारसंघासाठी स्पेशल लोकप्रतिनिधी नियुक्त केलेला आहे ती तरतूद जर घटनेत आहे तर माझा पहिला मुद्दा असा आहे की मग त्या क्षेत्रातला माणूस त्यामध्ये असावा. जसं कुटुंबाचे सुखदुःख, त्याचे प्रश्न त्या कुटुंबातल्या प्रमुखाला आणि सदस्याला माहीत असते, तसेच या शिक्षक मतदारसंघातले खरे प्रश्न ते शिक्षकालाच माहीत असेल कारण त्यांना ते ॲक्च्युली फेस करावे लागतात. परंतु आता हे सगळी दुकानदारी झालेली आहे, यामध्ये राजकीय पक्षांचा जसा हस्तक्षेप आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघात प्रतिनिधित्व मिळवण्याकरिता अनेक बाहेरच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या शिक्षक संघटनासुद्धा निर्माण केलेल्या आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे शिक्षकांमधून हा प्रतिनिधी जावा ही आमची शिक्षकांची सगळी प्रामाणिक इच्छा आहे. लक्षात येणारा फरक असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष या मतदारसंघात लढले नव्हते. या मतदारसंघात राजकीय पक्षांचा प्रवेश झाल्यामुळे आपल्याला विश्वास वाटणार नाही, पण शिक्षकांना दारूच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या, काही राजकीय पक्षाच्या उमेदवारां, काही संस्थाचालक इतके धनाढ्य आहेत की त्यांनी हजार रुपये आणि अक्षरशः साड्या आणि पैठण्या वाटणं चालू केलं. कित्येक राजकीय पक्षात म्हटल्यापेक्षा संस्थाचालकांवर याच्या संदर्भात गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत. तर असं विचित्र अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण या मतदारसंघात आलं, याचं कारण राजकीय पक्षांचा याच्यातला प्रवेश. पण शिक्षक संघटना जे आहे त्या सगळ्या एकत्रित झाल्या आहेत. शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांनाच समजू शकतात आणि चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह होऊ शकतात.
आणि म्हणून शिक्षकांचाच प्रतिनिधी पाठवावा. अ संघटनेचा की ब संघटनेचा क संघटनेचा हे फारसं महत्त्वाचं नाही, शिक्षक निवडून येणं हे महत्त्वाचं आहे, तरच हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने जिवंत राहील. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत यवतमाळच्या मतदान केंद्रांवर शर्ट न घालता बनियानवर पोहोचलेल्या उमेदवाराने मतदारांचे लक्ष वेधले. उपेंद्र बाबाराव पाटील असे या उमेदवाराचे नाव असून संपूर्ण निवडणुकीत त्यांनी शर्ट न घालताच प्रचार दौरा केला. विना अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, शिक्षकांची रिक्त पदे भरावी अशा मागण्या करीत त्यांनी या निवडणुकीत पक्षीय उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले. अमरावती शिक्षक मतदारसंघात 12,000 विना अनुदानित शिक्षक आहेत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाटील यांची उमेदवारी आहे. विधान परिषदमध्ये निवडणूक आल्यावर सभागृहात मागण्या मान्य होईपर्यंत शर्ट घालणार नाही, बनियानवर राहील अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. की 21 वर्षापासून विनाअनुदानित शिक्षक काम करत आहे, वेठबिगारीचे काम करत आहेत. विद्यार्थी शिक्षकांना म्हणायला लागले की सर कापूस वेचायला येता का, 10 रुपये किलो आहे. ही फार शोकांतिका आहे आणि भरपूर आत्महत्या आज या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे. 21 वर्ष पगार नाही, ज्यांना अनुदान 100% आहे त्यांनी जर 1 महिन्याचा हिशोब लावला तर ते त्रासून जातात, आणि ज्यांना 1 रुपया पगार नाही त्यांचं जीवन फार विस्कळीत झालेलं आहे. तर माझ्या विनाअनुदानित बांधवांना 100% अनुदान आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीच मी माझ्या अंगावरील कपडे काढून शासनाचा निषेध करत उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि लग्न समारंभात वगैरे सगळ्या ठिकाणी मी बनियानवरच फिरत आहे. मला शिक्षकांनी जर विधान परिषदवर पाठवलं तर सभागृहामध्ये सुद्धा मी शर्ट घालणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही. आणि ज्या दिवशी माझ्या 100% अनुदान आणि पेन्शनच्या मागण्या पूर्ण होईल, विनाअनुदानित अनुदानित शिक्षकांच्या समस्या पूर्ण होईल, त्याच दिवशी मी माझा राजीनामा देईल. मला काही सत्तेची लालसा नाही, तुम्ही तुमच्या निवडणुका घेत चला, आमचे फक्त प्रश्न सुटणे एवढीच आमची अपेक्षा आहे.